हेलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 30। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन मधल्या लेक्चर नंबर 30 सुरुवात केलेली आहे, ज्या लेक्चर मध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स या कन्सेप्टचा अभ्यास करत आहे। आपल्याला माहिती नेमकं इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय, अप्लाय कसा करायचा, त्याच्यामधला आपल्याला एक वगंताचा प्रॉब्लेम डिस्कशन करायचं आहे। इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साईन टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स डी एक्स, आपल्याला जर याचं इंटिग्रेशन काढायचं असेल आणि ते जर इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं जर काढायचं असेल तर आपल्याला यामध्ये दोन टर्म आल्या पाहिजे। आपल्याला या ठिकाणी तीन टर्म येऊन राहिल्या। या तीन टर्मपासून आपण सुरुवातीला दोन टर्म तयार करू, म्हणजे असं इमॅजिन करू ही एक टर्म असेल आणि ही एक टर्म असेल पूर्ण, आणि मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करू। जर मला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं असेल अल्जेब्रिक आणि ट्रिग्नॉमेट्रिक, पण या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन तुम्हाला डायरेक्ट काढता येत नाही, म्हणून बायपास म्हणून आपण सुरुवातीला याचं इंटिग्रेशन काढू। बट का असेल पहा, साईन टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स इज नथिंग बट या दिलेल्या टर्मला टू न मल्टीप्लाईड आणि टू न डिवाईड करून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा, दिलेल्या प्रॉब्लेमला टू न मल्टीप्लाईड टू न डिवाईड केलं म्हणजेच काय करणार, आपण या टर्मचं इंटिग्रेशन पहिले डिटरमाईन करणार। वी नो डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, टू टाईम साईन ए कॉस बी इज इक्वल टू साईन ऑफ ए प्लस बी प्लस साईन ऑफ ए मायनस बी। ज्यावेळेस मला दिलेलं इंटिग्रेशन डिटरमाईन करायचं होतं त्यावेळेस तीन टर्म होत्या, तीन टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, और मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टर्म ऑल्सो नॉट पॉसिबल, देअरफोर दिस मल्टिप्लिकेशन कम्प्लिटली ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युली ऑर मेथड्स। या ठिकाणी आपण कंपाऊंड अँगलची मेथड अप्लाय करू आणि जी किंमत शोधून काढू, टू टाईम साईन ए कॉस बी साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी। इथं काय आलं पहा, साईन टू एक्स इंटू कॉस ऑफ फाईव्ह एक्स इज इक्वल टू वन बाय टू टाईम्स साईन ए प्लस बी मीन्स टू एक्स प्लस फाईव्ह एक्स प्लस साईन ए मायनस बी म्हणजे साईन टू एक्स मायनस फाईव्ह एक्स। दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू वन बाय टू टाईम साईन ऑफ सेवन एक्स मायनस साईन ऑफ थ्री एक्स। पहा मित्रांनो, आपली इक्वलंट किंमत तयार केली तुम्ही, साईन टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स मस्ट बी इक्वल टू वन बाय टू टाईम्स साईन ऑफ सेवन एक्स मायनस साईन ऑफ थ्री एक्स। ही किंमत आपल्याला डिटरमाईन झाली। काय झालं पहा, हा जो दिलेला प्रॉब्लेम होता टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स, या दिलेल्या टर्मला आपण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, इथपर्यंत आलो। आता आपण याचं सेपरेट इंटिग्रेशन काढू, म्हणजे गणितामध्ये आपण पार्ट तयार करून राहिलो, ॲक्च्युअल हा यू ए हा व्ही ए, आपल्याला व्हीचं इंटिग्रेशन आता काढू शकतो आपण डायरेक्ट। पहा, बट या ठिकाणी साईन टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स इंटू डी एक्स याचं इंटिग्रेशन, इथं काय असेल, साईन टू एक्स वन बाय टू टाईम साईन ऑफ सेवन एक्स मायनस साईन ऑफ थ्री एक्स डी एक्स। चला, इथं वन बाय टू इंटिग्रेशन ऑफ साईन सेवन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साईन थ्री एक्स डी एक्स। वेळ लागला तरी चालेल, सिस्टमॅटिक समजून घ्या। या टर्मचं ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, याचं इंटिग्रेशनही काढून राहिलो, एकत्र काढलं तरी चालते, पण आपण कटपाट तयार करतो। इथं आलं तुमचं मायनस कॉस सेवन एक्स अपॉन टू इंटू सेवन, इथं मायनस आणि याचं इंटिग्रेशन मायनस 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 प्लस कॉस थ्री एक्स अपॉन थ्री प्लस सी। म्हणजेच मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ साईन टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स इज नथिंग बट मायनस कॉस सेवन एक्स अपॉन फोर्टीन प्लस कॉस थ्री एक्स अपॉन सिक्स प्लस सी। म्हणजे आपण सरळ पहिल्या एक्झरसाईजमधला साईन टू एक्स इंटू कॉस फाईव्ह एक्स या टर्मचं इंटिग्रेशन डिटरमाईन केलं। आता आपण इक्वेशन एकमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करणार। इक्वेशन वनमध्ये पहा, इन इक्वेशन वन बाय युझिंग, पहा मित्रांनो, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इक्वेशन एकमध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्सची मदत घ्या।
आय इज इक्वल टू हा अल्जेब्रिक हा ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटीग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन माइनस इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटीग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन बरोबर च्या बाहेर डीएक्स। आपण इक्वेशन एक मध्ये इंटीग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केला, पा फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटीग्रेशन ऑफ सेकंड माइनस डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटीग्रेशन ऑफ सेकंड। आता एक्स जसाच्या तसा, व्हाट इज द इंटीग्रेशन ऑफ साइन 2x इंटू कॉस 5x, आपण याला इक्वेशन नंबर ए म्हणू। आणि या ठिकाणी लिहा फॉर्म इक्वेशन ए, का असेल तुमचा इक्वेशन ए पा, साइन 2x कॉस 5x मायनस कॉस 7x अपॉन 14 बरोबर आहे प्लस कॉस 3x अपॉन 6, याचा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट नंतर ॲड करू। हे झालं याचं इंटिग्रेशन, मायनस इंटिग्रेशन 1, इथं आलेलं आहे माझं याचं इंटिग्रेशन मायनस कॉस 7x अपॉन 14 प्लस कॉस 3x अपॉन 6 इंटू dx। पहा मित्रांनो याचं इंटिग्रेशन अप्लाय केलं। प्रॉब्लेम जरी मोठा असेल तरी शांततेनं सिस्टमॅटिक तयार करायचा, वेळ लागला तरी चालेल। चला एक्सनं मल्टिप्लाय करा, मायनस एक्स कॉस 7x अपॉन 14 प्लस एक्स कॉस 3x अपॉन 6 मायनस ऑफ मायनस प्लस 1/14 इंटू कॉस 7x dx प्लस मायनस मायनस 1/6 इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x dx। फक्त कॉन्फिडन्स, बाकी काहीच नाही। आय इज इक्वल टू मायनस एक्स कॉस 7x अपॉन 14 प्लस एक्स कॉस 3x अपॉन 6 प्लस 1/14 साइन ऑफ 7x अपॉन 7। पहा मित्रांनो मायनस साइन 3x अपॉन 6 इंटू 3 आणि सगळ्याचा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी। का आलं पा, आय इज इक्वल टू मायनस एक्स कॉस ऑफ 7x अपॉन 14 प्लस एक्स टाइम कॉस 3x अपॉन 6 प्लस साइन 7x अपॉन 728 14 पाढा म्हणा 7 म्हणा बरोबर आहे 792 98 मायनस साइन 3x अपॉन 18 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम। दिलेला कोणताच प्रॉब्लेम सोपा किंवा अवघड नसते, ही माणसाची मानसिकता आहे अवघड आणि सोपं। पा ज्यावेळेस मला हे इंटिग्रेशन विचारलं त्यावेळेस माझी पहिली डिसिजन आहे हा यू हा व्ही, तर मी पहिले या टर्मचं इंटिग्रेशन डिटरमाइन करतो। फर्स्ट पार्ट मी काय केलं, साईन 2x कॉस 5x मल्टिप्लिकेशन दिलं, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, तर याला मी बाय युझिंग डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला याचं कन्वर्शन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये केलं, 2 मल्टिप्लाय 2 डिवाईड केलं, 2 टाइम साईन ए कॉस बी साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी आला, 1/2 जसाच्या तसा साईन 2x प्लस 5x 2x मायनस 5x हे उत्तर आलं, साईन 7x मायनस साईन 3x। आता ही जी आलेली किंमत आहे तुमची बरोबर आहे, याचं सेपरेट इंटिग्रेशन काढलं, पहिले सिम्प्लिफिकेशन केलं याचं इंटिग्रेशन काढलं, इक्वेशनही नाव दिलं। आता इक्वेशन 1 इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केला, फर्स्ट फंक्शन सेकंडचं इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट सेकंडचं इंटिग्रेशन, हा एक्स जसाच्या तसा या पूर्ण टर्मचं इंटिग्रेशन ऑलरेडी काढलेलं आहे ते पुट केलं, dx बाय dx 1 याचं इंटिग्रेशन काढलेलं आहे, एक्सनं याला मल्टिप्लाय केलं मायनस साईननं याला मल्टिप्लाय केलं, कॉस 7चं इंटिग्रेशन काढलं, कॉस 3चं इंटिग्रेशन काढलं, दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम। विचार करसान तर सोपा प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला कटपाट करून मनाला समजून सांगायचा, 10 मिनटं लागो का 15 मिनटं लागो, पहिले व्हीचं सिम्प्लिफिकेशन करा, नंतर इंटिग्रेशन काढा, इक्वेशन ए नाव द्या, मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा। बोर्डवर प्रॉब्लेम नंबर 2 तुम्हाला दिसतो पा, आय इज इक्वल टू कॉस ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स डी एक्स डिटरमाईन करणे बाळांना, तुम्हाला इथं पुट करा
क्यूब रूट ऑफ एक्स जो असेल त्याला तुम्ही टी म्हणा, टेकिंग क्यूब टू बोथ साइड एक्स इज इक्वल टू टी क्यूब, याचा डेरिवेटिव काढा एक्सचा, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू थ्री टी स्क्वेअर, मीन्स डी एक्स इज नथिंग बट थ्री टी स्क्वेअर डी टी। इक्वेशन एकमध्ये ज्या ठिकाणी डी एक्स असेल त्याच्या जागी थ्री टी स्क्वेअर डी टी येते, हे तुम्हाला समजलं। ज्या ठिकाणी क्यूब रूट असेल त्या क्यूब रूटच्या जागी काय येते हे तुम्हाला कळलं, तिथं तुमचं टी येणार। देअरफोर इक्वेशन वन गणेश, आय इज इक्वल टू, बरोबर आहे, इथं आलेलं आहे तुमचं कॉस टी इंटू थ्री टी स्क्वेअर डी टी। हे गणित मी अगोदरही तुम्हाला समजून सांगितलेले, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे, तुम्हाला डबल सॉल्व करायचं, दोनदा दोनदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स या गणितामध्ये अप्लाय करायची। इथं असेल तुमचा थ्री टी स्क्वेअर कॉस टी डी टी, हा यू हा व्ही, याच्या पुढं शांततेनं दिलेला प्रॉब्लेम होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व करा, जे डबल रिपीट केलेलं आहे। मला हे कळलं, यापासून डबल एक प्रॉब्लेम तयार होऊ शकतो, क्यूब रूट ऑफ, हा होमवर्क असेल, क्यूब रूट ऑफ साईन ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स, साईन ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स डी एक्स। तुम्ही आता जो प्रॉब्लेम सॉल्व केला तो आणि या प्रॉब्लेममध्ये काहीही कुठेही फरक पडत नाही, ते 100% तुम्हाला कळलं असेल। काही काही प्रॉब्लेम तुम्हाला रिपिटेशन म्हणून दिलेले आहे सरांनी, बोर्डवर पहा। प्रॉब्लेम नंबर सेकंड झाला तुमचा, एक होमवर्क दिला स्टार म्हणून, आणि प्रॉब्लेम नंबर फोर्थ किंवा थर्ड यापैकी कोणचा एक सर सांगायला तयार आहे, थर्ड जर सांगितलं तर फोर्थ घरी करा। आय इंटिग्रेशन ऑफ साईन ऑफ लॉग एक्स डी एक्स, याच्याविषयी चर्चा मी ऑलरेडी अगोदर केलेली आहे, डबल मी एकदा चर्चा करून राहिलो की दिलेला प्रॉब्लेम जर मला सॉल्व करायचा असेल तर मला जो अँगल आहे कॉसचा लॉग तो चालत नाही, नेमकीच त्या टर्मला पुट करा तुम्ही टी म्हणून, म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन कसं असते ते समजेल। मी सॉल्व करत नाही पुढं, फक्त सांगतो, अगोदरच्या लेक्चरमध्ये मी बोललेलं आहे एक्स इज इक्वल टू ई रेस टू दी पॉवर टी डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन बाय एक्स, एक्स डी टी इज इक्वल टू डी एक्स, आणि एक्स इज नथिंग बट ई रेस टू दी पॉवर टी डी टी इज इक्वल टू डी एक्स। हा देअरफोर इक्वेशन वन, आय जसाच्या तसा साईन ऑफ टी इंटू डी एक्स ई रेस टू दी पॉवर टी डी टी, याच्या पुढं मला सांगण्याची गरजच नाही आहे। जर तीन नंबरचा प्रॉब्लेम समजलेला असेल तर चार नंबर हा 100% होमवर्कच झाला पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे। आता इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, एल आय ए टी ई लॉगरिथमिक नाही, इन्वर्स नाही, अल्जेब्रिक नाही, ट्रिग्नॉमेट्रिक एक्सपोनेंशियल, हा यू हा व्ही, याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणा, त्याच्यावर लक्ष द्या। पा बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स आय बी पी इंटिग्रेशन बाय पार्ट्स, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन च्या बाहेर डी टी, मन शांत। हा ई रेस टू दी पॉवर टी इंटू साईन टी मायनस साईन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी ई रेस टू दी पॉवर टी डी टी, इथं आलं ई रेस टू दी पॉवर टी साईन ऑफ टी मायनस ऑफ मायनस प्लस कॉस टी ई रेस टू दी पॉवर टी डी टी, हा यू हा व्ही, दिलेला प्रॉब्लेम इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं सॉल्व केल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला उरत नाही। मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय म्हणतो त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची। इंटिग्रेशन बाय पार्ट्स ई रेस टू दी पॉवर टी साईन टी मायनस, या ठिकाणी फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन च्या बाहेर डी टी, जेवढं लक्ष देसाल तेवढं फायदा होईल। ज्यावेळेस ट्रिग्नॉमेट्रिक प्लस अल्जेब्रिक टर्म येते त्यावेळेस ती टर्म वारंवार रिपीट होते, पहा
सुरुवातीला साइन आला, साइन चा क्वास झाला, डबल क्वास चा साइन होणार आहे ई रेस टू द पावर टी साइन ऑफ टी माइनस कॉस टी ई रेस टू द पावर टी चे इंटिग्रेशन ई रेस टू द पावर टी डेरिवेटिव ऑफ कॉस टी इज माइनस साइन टी ई रेस टू द पावर टी डी टी। कुठेही गडबड करायची नाही पा, आय इज इक्वल टू ई रेस टू द पावर टी साइन टी माइनस कॉस टी ई रेस टू द पावर टी माइनस 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 या ठिकाणी साइन टी ई रेस टू द पावर टी डी टी। तुम्हाला असं वाटते डबल इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, याला यू आणि व्ही म्हणा, असा हा प्रॉब्लेम संपणारच नाही, हा प्रॉब्लेम कंटिन्यू चालू शकतो। मग अशा वेळेस एक प्रिकॉशन घ्यायचं, इथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स आलं, आता फॉर्म इक्वेशन नंबर टू पहा, तोच पार्ट डबल रिपीट झालेला आहे। हे बा साइन टी ई रेस टू द पावर टी, साइन टी ई रेस टू द पावर टी म्हणजे आय, इथं आलं आय इज इक्वल टू ई रेस टू द पावर टी साइन टी मायनस कॉस टी ई रेस टू द पावर टी मायनस आय, बरोबर आहे। इक्वेशन दोनवरून ही किंमत आय जर नाही रिपीट केली आपण, डबल 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 रिपीट होते, प्लस सी आलं आय प्लस आय टू आय ई रेस टू द पावर टी साइन ऑफ टी मायनस कॉस टी ई रेस टू द पावर टी प्लस सी झालं। इथं आलेलं आहे आय इज इक्वल टू वन बाय टू ई रेस टू द पावर टी कॉमन साइन टी मायनस कॉस टी प्लस इथं आलेलं आहे सी वन बाय टू। आता आय इज इक्वल टू वन बाय टू ई रेस टू द पावर टी इज एक्स, इथं आलेलं आहे साइन ऑफ लॉग एक्स मायनस कॉस लॉग एक्स प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम। पहा मित्रांनो, आता तुम्ही जो शिकलेला प्रॉब्लेम आणि हा जो शिकलेला प्रॉब्लेम या दोघांमध्ये कुठंच काही फरक नाही, साइन लॉग एक्स डी एक्स होतं, पटकन टी बरोबर लॉग एक्स रिव्हिजन पहा, एक्स बरोबर ई रेस टू द पावर टी डी एक्स बाय डी टी वन बाय एक्सला ट्रान्सफर करा, ई रेस टू द पावर टी डी टी बरोबर डी एक्स इक्वेशन वनमध्ये चेंज केला, दोन इक्वेशन पहा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केलं तुमचा आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केल्यानंतर डबल साइन टी ई रेस टू द पावर टी आलं। आता डबल इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावल्यापेक्षा इक्वेशन एक घ्या, त्याची किंमत आय पुट करा, अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा। जसा तीन नंबरचा प्रॉब्लेम डेव्हलप होतो, त्याच टाईपचा फोर नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही घरी डेव्हलप करा। कसा डेव्हलप करा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स इन टू डी एक्स, सेम टू सेम प्रॉब्लेम डेव्हलप करायची जबाबदारी तुमची आहे। पहा, पुट टी इज इक्वल टू लॉग एक्स इम्प्लाइज दॅट एक्स बरोबर ई रेस टू द पावर टी डी टी बाय डी एक्स बरोबर वन बाय एक्स एक्स डी टी इज नथिंग बट डी एक्स ई रेस टू द पावर टी डी टी मस्ट बी इक्वल टू डी एक्स, हा प्रॉब्लेम नंबर चार आणि तीन सेम टू सेम आहे, एकमेकाची रिव्हिजन त्या ठिकाणी दिलेली आहे। आपले इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे फक्त दोन प्रॉब्लेम बाकी आहे माझ्या मते, आता आपण त्यामधला लास्ट प्रॉब्लेम एकदा रिवाईज करू। प्रॉब्लेम नंबर सिक्स, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू कॉस क्यूब एक्स डी एक्स, ज्यावेळेस तुमचा सहाव्या नंबरचा प्रॉब्लेम आला त्यावेळेस तुमच्या मनात एकच विचार आला, इंटिग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन होत नाही। अंतर्मनातून आवाज आला मल्टिप्लिकेशन होते, पण तो एल आय ए टीच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे। हा एल आय ए टीच्या फॉर्ममध्ये एक्सचं इंटिग्रेशन काढले जाते पण कॉस क्यूब एक्स काढता येत नाही, मग आपल्याला कॉस क्यूब एक्सचं सेपरेट इंटिग्रेशन काढून घेऊ बाय युझिंग कॉस थ्री थीटा। काय म्हटलं सर, कॉस क्यूब एक्सचं सेपरेट इंटिग्रेशन काढू, पुट करू आणि मग सॉल्व करू। बट इंटिग्रेशन ऑफ कॉस थ्री थीटा, थ्री कॉस थीटा मायनस फोर कॉस क्यूब थीटा, चला आता या चारला ट्रान्सफर केलं, कॉस क्यूब थीटा इज इक्वल टू थ्री कॉस थीटा प्लस कॉस थ्री थीटा डिवाइडेड बाय फोर।
म्हणजे आपण काय करू, कॉस क्यूब एक्स डायरेक्ट इंटिग्रेशन काढू नंतर सॉल्व करू, जसं आजच्या पहिल्या घंटात झालं तसं. पहा, देअरफोर इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स इज नथिंग बट 1/4 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ 3 कॉस एक्स प्लस कॉस 3 एक्स मायनस असेल मित्रांनो. हा जर इकडे गेला तर 3 कॉस थीटा मायनस कॉस 3 थीटा. फॉर्म्युला एकदा चेक करा, नाही तर बिनकाल आपलं गणित चुकून जाईल. कॉस 3 थीटा इज नथिंग बट 3 कॉस थीटा मायनस 4 कॉस क्यूब थीटा. आपण या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला डेव्हलप करून राहिलो आणि नंतर गणित सॉल्व करून राहिलो. चला जाऊ द्या, फॉर्म्युला दिसला नाही इमॅजिन करू बरोबर आहे, चुकला असेल तर करेक्शन करून घ्या. इथं काय झालं पहा, 1/4 जसाच्या तसा, 3 कॉसचं इंटिग्रेशन साईन एक्स, कॉस 3 एक्सचं इंटिग्रेशन साईन ऑफ 3 एक्स बरोबर आहे अपॉन 3 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. शांततेने बोर्डवर पहा. इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स इज नथिंग बट 3 साईन एक्स बाय 4 मायनस साईन 3 एक्स बाय 12 प्लस सी. पूर्ण सरळ सरळ डेव्हलप केलं, कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन काढलं. आता याच्या पुढं मला सांगायची गरज पडली नाही पाहिजे, तुम्हाला ऐकण्याची गरज पडली नाही पाहिजे. कशी? आता तुम्ही सरळ सरळ इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावा इक्वेशन एकवर बाय युझिंग LIETE. हा यू हा व्ही बरोबर आहे. इन इक्वेशन वन बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इक्वेशन एकवर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, लॉगरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्रिक, टिग्नॉमेट्रिक, एक्सपोनशियल. इथं अल्जेब्रिक प्लस टिग्नॉमेट्रिक, अल्जेब्रिक यू टिग्नॉमेट्रिक व्ही. इथं आलं एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स डी एक्स. चला काय आलं पहा, एक्स या ठिकाणी जसाच्या तसा, कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन आलेलं आहे 3 साईन एक्स बाय 4 मायनस साईन 3 एक्स बाय 12. पहा मित्रांनो, मायनस डी एक्स बाय डी एक्स 1, इथं आलेलं आहे 3 साईन एक्स मायन बाय 4. रब करू खालची टर्न, एकच गणित बाकी आहे. पहा शांततेनं, पूर्ण कन्सेप्ट आज संपून जातो तुमचा. 3 साईन एक्स बाय 4 मायनस साईन 3 एक्स बाय 12 प्लस सी नंतर ॲड करायचा डी एक्स. शांततेने पहा, 3 एक्स साईन एक्स बाय 4 मायनस एक्स साईन ऑफ 3 एक्स बाय 12 मायनस 3 बाय 4 इंटू मायनस कॉस. पहा हा 3 बाय 4 साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, मायनस ऑफ मायनस प्लस आणि डबल मायनस. इथं लक्ष द्या, इथं आलं कॉस 3 एक्स अपॉन 12 इंटू 3 प्लस सी. इथं बऱ्याच मुलं चुकू शकतात. पहा बोर्डवर, 3 बाय 4 साईनचं मायनस कॉस, मायनस 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 येणारं मायनस, कॉस 3 एक्स 12 इंटू 3 प्लस सी. लास्ट आन्सर आय इज इक्वल टू 3 एक्स साईन एक्स बाय 4 मायनस एक्स साईन 3 एक्स बाय 12 मायनस ऑफ मायनस प्लस 3 कॉस एक्स बाय 4 मायनस कॉस 3 एक्स अपॉन 36 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. तुम्ही आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलं, फक्त सरांनी काय केलं, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन काढण्यासाठी पहिले कॉस क्यूब एक्स काढलं कॉस 3 थीटानं आणि त्याचं इंटिग्रेशन काढल्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केला आणि दिलेल्या प्रॉब्लेमचं सरळ सरळ इंटिग्रेशन डेव्हलप केलं. आता मी तुम्हाला याच्यामध्ये ॲडिशनल अबल एक प्रॉब्लेम देतो. तुम्हाला माहिती आहे सरांनी एक शिकवला प्रॉब्लेम, दुसरा आपला तयार आहे, अलर्ट आहे. सातवा प्रॉब्लेम काय आहे पहा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन क्यूब एक्स डी एक्स. 6 नंबरचा प्रॉब्लेम जसा तयार केला तसा 7 नंबरचा प्रॉब्लेम तयार करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, साईन 3 थीटा इज इक्वल टू 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा. या प्रॉब्लेमची हिंट घ्या आणि जसाच्या तसा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार करा जसाच्या तसा.
म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर जेवढे काही वेगवेगळ्या स्वरूपात प्रॉब्लेम दिलेले होते, सबस्टिट्यूशन दिलेलं होतं, त्यामधले मॅक्झिमम प्रॉब्लेम 99% प्रॉब्लेम या ठिकाणी आपण संपवलेले. आता एखादा दोन जर प्रॉब्लेम राहिलेला असेल तर आपण तो सॉल्व करू. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एखाद्या प्रॉब्लेमची डिफिकल्टी आलेली असेल तर आवर्जून त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, स्क्रीनशॉट टाका की सर हा हा प्रॉब्लेम तुम्ही डबल एकदा आम्हाला रिपीट करा. बरोबर आहे. पहा प्रॉब्लेम नंबर लास्ट, साईन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर एक्स लॉग एक्स. आता हा प्रॉब्लेममध्ये मुलं जास्त कन्फ्यूज होतात कारण की मुलांची टेक्निक चुकते, नाहीत प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. पहा लास्ट प्रॉब्लेम, आय इज इक्वल टू साईन लॉग एक्सचा स्क्वेअर बाय एक्स इंटू लॉग एक्स इंटू डी एक्स. प्रॉब्लेम आहे सिंपल. आपण प्रॉब्लेम ओळखताना एक टेक्निक शिकवलेली आहे, कॉम्प्लिकेटेड टर्मच्या ऑब्झर्व करा. या प्रॉब्लेममध्ये कॉम्प्लिकेशन जास्त आहे म्हणजे सबस्टिट्यूशन आहे. मग आपल्याला वाटते टी बरोबर लॉग एक्स पुट करू, करेक्ट आहे, पण पूर्ण टर्म बॅलन्स होत नाही तर अशा वेळेस वेगळं सबस्टिट्यूशन घ्यायचं. टी बरोबर लॉग एक्स करेक्टच आहे, पण इथं हा लॉग एक्सचा वर्ग हा लॉग एक्स बाय एक्स आलं म्हणजे या प्रॉब्लेममध्ये तुम्ही टी बरोबर लॉग एक्स न घेता लॉग एक्स स्क्वेअर घ्या. काय म्हटलं सर? टी बरोबर लॉग एक्स न घेता लॉग एक्स स्क्वेअर घ्या म्हणजे प्रॉब्लेम पूर्ण 100% बॅलन्सिंग त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. काय पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी टी डी एक्स डी टी बाय डी एक्स डी डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर टू टाइम्स लॉग एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये डी टी बाय टू इज इक्वल टू लॉग एक्स बाय एक्स इंटू डी एक्स. आता जर लॉग एक्सचा स्क्वेअर जर पुट केला तर इक्वेशन 100% बॅलन्स होते. जर लॉग एक्स पुट केला तर 100% बॅलन्सिंग होत नाही आहे म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर पुट करा. आता इक्वेशन पहा, देअरफोर इक्वेशन 1 आय इज इक्वल टू साईन टी इंटू डी टी बाय टू. पहा मित्रांनो, एकदम सोपा प्रॉब्लेम झाला. हा पुट केल्यामुळे इथं साईन टी आला पूर्ण टर्म. बरोबर आहे. लॉग एक्स बाय एक्स डी एक्स बरोबर डी टी बाय टू आला. इथं 1/2 साईन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी प्लस सी. इथं 1/2 बरोबर आहे कॉस ऑफ टी इज नथिंग बट टी इज नथिंग बट पहा टी कोण आहे, लॉग एक्सचा स्क्वेअर प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता मी याच्यासारखा नवीन एक प्रॉब्लेम बनवून देतो. जर साईन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर आलेला असेल, मी कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर जरी घेतला तर माझ्यासाठी नवीन एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी डेव्हलप होतो, नवीन प्रॉब्लेम. आता तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी शिकलेले पाहिलेले, जसे तसे प्रॉब्लेम असतात. अजून मी काही सबस्टिट्यूशन असले तुम्हाला सांगतो तोंडी. पहा आता असाच तुम्हाला एक होमवर्क करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स डी एक्स. सेम प्रॉब्लेम, पुट टी बरोबर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. वरचा जसा प्रॉब्लेम सॉल्व केला तसा सेम टू सेम या ठिकाणी तुमचा दिलेला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. ते तुम्हाला होमवर्क करायचं आहे. डबल एक होमवर्क देतो मी तुम्हाला. पहा सबस्टिट्यूशनचा होमवर्क आहे, तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं या प्रॉब्लेममध्ये पुट काय करायचं, कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचं. हे जर कळलं तर एकदम सोपं होते. एक्स क्यूब ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर डी एक्स. पहा एक्स क्यूब ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर डी एक्स. याला असं रिअरेंज करा, एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वेशन 1. आता एक टर्म जर पुट केली तर 100% बॅलन्स होते. पहा पुट टी बरोबर एक्स स्क्वेअर घरी करणार तर तुम्ही डी टी बाय डी एक्स बरोबर 2x डी टी बाय 2 मस्ट बी इक्वल टू एक्स डी एक्स. मला सांगण्याची इच्छाच नाही आता. देअरफोर इक्वेशन 1 आय इज इक्वल टू हे बा टी ई रेस टू दी पॉवर टी डी टी बाय 2. याच्या पुढं तुम्ही सॉल्व 100% करू शकतात. आता असे नंबर ऑफ प्रॉब्लेम जर आले तुमचे इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर,
तुम्हीच तयार करा आणि दिलेले प्रॉब्लेम तुम्ही शांततेने विचार करून सॉल्व करू शकता। अशा प्रकारे या ठिकाणी आपलं पूर्ण इंटिग्रेशन बाय पार्ट्स संपलं। 100% इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर बोर्डच्या एग्जाममध्ये एक 3 मार्काचा प्रॉब्लेम, MST CET मध्ये, JEE मध्ये, NDA मध्ये 100% इंटिग्रेशन बाय पार्ट्सवर प्रॉब्लेम असतो। तुम्ही डबल एकदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स पहा, लिहून काढा। काही डिफिकल्टी आलेले असेल कमेंट बॉक्समध्ये टाका। सो स्टॉप हियर, थँक्यू।